आजच्या थाळीमध्ये कोबी वाटाण्याची भाजी, पनीरची भुर्जी, खूपच टेस्टी अशी भाजी। असा जर तुम्हाला आजचा मेनू आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एकदम साधी सोपी अशी थाळी तयार करणार आहोत। व्हेज थाळी आहे, त्याच्यामध्ये आपण वाटाणा आणि कोबीची भाजी करणार आहोत। एकदम खूपच टेस्टी होते। तुम्ही जर याच्या आधी कधी केली नसेल तर नक्की करून बघा। आता आपण कोबी, बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवणार आहोत। ती सुद्धा माझ्या पद्धतीची। भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे। तेल गरम झालं की छोटा 1/2 चमचा राई घालायची। राई चांगली फुलली की छोटा 1/2 चमचा जिरं, 1 कांदा आणि 2 ते 3 पिंच हिंग। कांदा आपल्याला काही सेकंदाचा परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून घालायची। 4 पाकल्या लसणीच्या आणि 1/2 इंचा आल्याचा तुकडा त्याला कलपत्त्यामध्ये क्रश करून घेतलेला आहे। लसणीला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायची। त्याच्यामध्ये 2 बटाटे आहेत सोलून घेतलेले, ते पण घालायचे आणि चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1/2 तास आपल्याला बटाटा शिजून घ्यायचा, अधूनमधून चेक करायचे। आपला बटाटा आहे तो अगदी बऱ्यापैकी चांगला शिजलेला आहे। एकदम जास्त शिजवायचं नाही, ना 1/2 कच्चं राहील ना, तो आपण वाटाण्याबरोबर शिजवणार आहोत। एक मिरची घातलेली आहे, मिरचीला असे उभे चिरे दिलेले आहेत। मोठा 1 टोमॅटो आणि टोमॅटोवर थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन नरम पण पडतो आणि टोमॅटोचा कलर लाल आहे ना तो चांगला राहतो। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये आपले 1 वाटी वाटाणे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा आपला घरचा लाल मसाला आणि 1 चमचा कोल्हापुरी मसाला, याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। 1/2 चमचा धना जिरा पावडर, छोटा 1/2 चमचा गरम मसाला। तुम्हाला वाटलं आपले मसाले करपत आहेत, आपली भाजी करपणार आहे, तर तुम्ही 1-2 चमचे याच्यामध्ये पाणी असं घालू शकता। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचं, म्हणजे ह्या पाण्याची वाफ होईल आणि भाजीमध्ये पडेल आणि आपल्या वाटाणा आणि बटाटा हे तर चांगला शिजल्या जाईल। भाजी आपली आता चांगली शिजली आहे, थोडीशीच कच्ची आहे। त्याच्यामध्ये आपल्या आता कोबी घालायचं आहे। कोबी आम्हाला 300 ग्राम कोबी आहे, याला मी बारीक चिरून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून चांगला व्यवस्थित असं सुकवून घेतलेला आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोबीमध्ये पाणी ठेवायचं नाही, कोबी आहे तर चांगला व्यवस्थित असं आपल्याला निचळून घ्यायचं आहे। जर कोबीमध्ये पाणी राहिलं तर भाजी आहे ती एकदम चिरचिरत होते, ती चांगली लागत नाही टेस्टला। त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, पण हा कोबी शिजल्याच्या नंतर कमी होणार आहे आणि आपण पहिलं पण मीठ घातलंय तो अंदाज घेऊनच त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। ही माझी लोखंडाची कढई आहे। लोखंडाच्या किंवा भिडाच्या कढईमध्ये जेवण बनवलं ना तर आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। लोखंडाच्या कढईमध्ये जेवण बनवल्याच्या नंतर थोडासा भाजीचा कलर आहे ना तो डल होतो, तेवढा उठून दिसत नाही भाजी, पण आपल्या शरीरासाठी ती चांगली असते। त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि 1-2 मिनिटं आपल्याला वाफ करून घ्यायची। जर तुम्हाला वाटलं आपल्या भाजीमध्ये पाणी आहे तर गॅस मोठा करायचा आणि ह्याला वाफ काढायची। कोबी आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, थोडा कच्चाच ठेवायचा, म्हणजे खूप छान लागते भाजी। आपली भाजी तयार झाली, गॅस बंद करायचा। आपली कोबी कच्ची दिसते म्हणून तरी पण गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जी वाफ तयार होईल ना त्याच्यामध्ये थोडीफार कच्ची असली तर भाजी शिजून जाईल। आपण पालकची आणि शापूची भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी हा पालक घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे साफ करून। 1 जोडी पालक आहे, त्याच्यामध्ये 1 मूठ असा आपल्याला शापू घालायचा आहे। पालक आणि शापूची भाजी आहे ना खायला खूप टेस्टी लागते, नक्की एकदा तुम्ही करून बघा। जर याच्या आधी कधी केली नसेल ना तर नक्की करून बघा। याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे। भाजी आपली चिरून झालेली आहे। कढई गरम झाली की 1 चमचा तेल घालायचं। तेल चांगलं तापल्याच्या नंतर 1 मोठा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत। जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मिरची घालायची। गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि कांदा आपल्याला थोडासा असा परतून घ्यायचा। कांदा नरम पडला की 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालायच्या। पालकच्या भाजीमध्ये लसूण आहे ना ती खूप छान लागते, ह्याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपला पालकनी शापू आहे तो घालायचा। पालकच्या भाजीला पाणी सुटतं म्हणून गॅस आहे तो मोठा करायचा आणि ह्याला परतून घ्यायचं। आता पालक शिजल्याच्या नंतर तो कमी होतो म्हणून थोडासा शिजला ना की नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि पालक ना थोडासा खारटसारखा लागतो, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं म्हणून पालकच्या भाजीमध्ये मीठ घालताना थोडं जपूनच घालायचं। कोणतीही पालेभाजी आहे ना बिना झाकण मारल्याशिवाय शिजवली तर त्याचा रंग आहे ना तो हिरवाच राहतो। बघू शकता तुम्ही आपली भाजी शिजल्यावर कशी कमी झाली होती, त्याच्यामध्ये मीठ घालायचं।
आणि 1-2-3 मिनिटं हिला आपल्याला शिजवून घ्यायची. भाजी आपली तयार झाली, गॅस बंद करायचा. पनीरची भुर्जी करण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की मोठा 1 कांदा आणि 1-3 मिरच्या आहेत उभ्या चिरून घालायच्या. कांदा चांगला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आपला चांगला नरम पडला, त्याच्यामध्ये मोठा 1 टोमॅटो घालायचा. आणि पनीर जेवढं आपलं असेल आणि आपल्या कांदा आणि टोमॅटो आहे तेवढं आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद, 1/2 चमचा धना जिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, चिमूटभर साखर, 1 चमचा 1/2 चमचा लिंबाचा रस आणि कोथिंबीर. पनीरला काही स्वतःची अशी टेस्ट नसते म्हणून हे सर्व मसाले घालायचे. जी भुर्जी आहे ना ती खूप छान लागते. चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. इथे मी 150 ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे. मिक्स करायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची. मी चांगले सुकेपर्यंत याला परतून घ्यायचं. चुकले गॅस बंद करायचा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.